राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याची आता केवळ औपचारिकताच बाकी राहिली आहे. मात्र हे सरकार स्थापन होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मदतीने सरकार स्थापन केलं होतं. मात्र चार दिवसातच हे सरकार कोसळलं. यामागं अजित पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा हे प्रमुख कारण होतं. मात्र अजित पवार यांच्यावर पक्ष नेतृत्वानं विश्वास का ठेवला, भाजपानं विश्वास का ठेवला असा सवाल आता भाजपामधूनच विचारला जात आहे. या सवालाला भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं आहे. भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना उघडपणे पक्षाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी म्हटलं की अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यामुळं भाजपानं त्यांचे समर्थन घ्यायला नको होतं. देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपण योग्य वेळी उत्तर देऊ असं सांगत मौन बाळगलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मात्र अमित शहा म्हणाले की आम्ही अजित पवार यांच्याकडे गेलो नव्हतो, तर अजित पवार आमच्याकडे आले होते आणि अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा विधिमंडळ नेता निवडले गेले होते, त्यामुळं सरकार बनवण्यासाठी ते अधिकृत नेते होते. राज्यपालांनी देखील भाजपचे सरकार बनवण्याबाबत अजित पवारांशी चर्चा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने जेव्हा पहिल्यांदा सरकार बनवण्यास असमर्थता दाखवली होती तेव्हा देखील त्या पत्रावर अजित पवार यांचीच साक्षरी होती. त्यानंतर आमच्याजवळ जे आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आले होते त्यावर देखील अजित पवारांचीच साक्षरी होती आणि त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला गेला. अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्याच्या फाईल बंद करण्यात आल्याच्या वृत्तावर अमित शाह म्हणाले की असे कुठलेही खटले मागे घेण्यात आलेले नाही आहे, त्यामुळं आता नेमकं काय खरं आणि काय खोटं हे त्यांनाच ठाऊक. तुम्हाला काय वाटतंय, भारतीय जनता पार्टीनं अजित पवार यांच्यावर का विश्वास ठेवला असावा आणि सिंचन घोटाळ्याचे जे काही अजित पवार यांच्यावर आरोप होते ते मागे घेतले गेले आहे हे जे वृत्त आलं आहे याबाबत तुमचं मत काय आहे? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.